नमस्ते, हे छोटं बाळ आहे आणि याची आई विचारते की याला ताप आला तर काय करायचं। तर मी सांगितलं की ताप पहिले कुठे लागतो ते बघा। जेव्हा बाहेर उन्हाने तापतो किंवा कपडे घातल्याने गरम होतो बाळ, तेव्हा चामडी तापते आणि पहिले आपल्या हाताला गरमी लागते। अशा वेळा बाळाला अंगावर पाजायला घ्या आणि जेव्हा आई पाजते तेव्हा त्याला चामडी गरम लागते हाताला, पण दुधाला तोंड गरम गार लागते। तर हा गरमीचा आजार आहे, याला उघडा ठेवा, याला ओल्या फडक्याने पुसून काढा, छान होईल। आणि याला अंगावर पाजा, त्यात पाणी असते, त्यात जाईल, मग त्याला घाम येईल, तो वाढला की बाळाला गार होईल किंवा ओल्या फडक्याने पुसा। पण जर आजाराचा ताप असेल तर त्याचं तोंड आधी तापते आणि आईला हाताला नाही कळत तर आईला दुधाला चटका लागतो, तो आजाराचा ताप असतो। कुठला पण हा ताप असेल तर एक अंशाने ताप आला तर आजाराचे जंतू 100 पट लवकर आपली शरीरातली ताकद त्याला 100 पट लवकर मारते। 2 अंश ताप आला तर 1000 पट ताप उतरवू नका, ओल्या फडक्याने पुसून घ्या आणि जवळ ठेवा। 103 ताप गेला तरच आपल्याला त्रास होतो, तर औषध करायला पाहिजे सगळ्यांनी। 103 कमी असेल तर ओल्या फडक्याने पुसून काढायचं। ताप मोजायला साधन नाही तर बारका ताप असेल तर अंगावर काढा, ओल्या फडक्याने पुसा। कडक ताप आला, चटका लागला, काळजी वाटली तर तुम्ही तापाचं औषध द्या। तापाला पॅरासिटामॉल नावाचं औषध मिळते। काय मिळते? त्याचे थेंब मिळतात की थेंब मिळतात हां। आणि ते 10 किलोच्या बाळाला 20 थेंब, म्हणजे बाळाचं वजन 1 किलो असेल तर 2 थेंब द्यायचं। समजा कळत नाही तर बाळाचं वजन 3 किलो असते जन्माच्या वेळी, म्हणजे जन्म 1 महिन्यापर्यंत बाळ असेल तर त्याला 5 थेंब द्यायचे, 6 महिन्याचा बाळ असेल 10 थेंब द्यायचे, वर्षभराचा बाळ असेल तर 20 थेंब द्यायचे। मिलीलिटरमध्ये सांगायचं तर नवीन बाळाला 0.25 मिलीलिटर, 6 महिन्याच्या अर्ध्या वर्षाच्या बाळाला 0.5 मिलीलिटर आणि 1 वर्षाच्या बाळाला 1 मिलीलिटर तापाचं थेंब, पॅरासिटामॉल नावाचे थेंब द्यायचे। आणि या वयामध्ये काय असतं की ताप येतो आणि उशीर झाला तर बाळ मरून जातो, सो उशिरानेच मरतो, तर बरं नसलं तर डॉक्टरला दाखवायचं, हे सगळ्यांना सांगा। डॉक्टरवर विश्वास ठेवा। मी डॉक्टर हेमंत जोशी, जय हिंद। सगळ्यांना सांगा, सगळ्यांचे मुलं 100 वर्षाचे होऊ देत। धन्यवाद।